नमस्कार मित्रांनो, ट्रॅक इन टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हा आहे अजून एक अनबॉक्सिंग. येस, दिस इज एक्सक्लुसिव्ह अनबॉक्सिंग ऑन मराठी. हो, हिंदीवरती नाही केलं म्हटलं, हा जो आहे हा मराठीवरती करूया. अधूनमधून आम्ही प्रयत्न करतो तुमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची अनबॉक्सिंग आणण्यासाठी. पण एक गोष्ट सांगून ठेवतो, पुढच्या काही दिवसात मित्रांनो बरेच अनबॉक्सिंग वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचे, स्मार्टफोनचे नाही पण वेगळ्या प्रॉडक्ट्स जे असतील स्मार्ट प्रॉडक्ट्स, त्यांचं आम्ही अनबॉक्सिंग करणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, रिअलमी C21Y बद्दल बोलूया. 10,000 खालचे बजेट रेंजचे सी सिरीज असतात जनरली, आणि C21Y जो आहे तो काही वेगळा नाही. C21 हा सक्सेसर म्हणता येईल, कारण की त्याच्याबरोबर जर का तुम्ही कंपेअर केलं तर त्याचा प्रोसेसर G35 होता. ह्याच्यामध्ये थोडा वेगळा प्रोसेसर येतो, युनिसॉक T610 प्रोसेसर येतो, जो मी म्हणेन G70 जवळपास येतो. त्यामुळं एक चांगली जंप आहे जर का C21 बरोबर तुम्ही कंपेअर केलं तर. बॉक्सच्या आतमध्ये सगळ्यात आधी मित्रांनो डॉक्युमेंटेशन येतं, फोन येतो. ठीक आहे, फोन असाच काढूया. फोन कसा आहे ठीक आहे सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो. अरे बापरे, मायक्रो USB केबल येते मित्रांनो. इंटरेस्टिंग, मायक्रो USB केबल. बर, USB टाईप सी असायला पाहिजे होती. पण चार्जर मोठा दिसतोय. नाही, चार्जर मोठा आहे पण 10W चार्जिंगच आहे फक्त, त्यामुळं 10W चार्जिंग. चला, अजून काय कवर बिवर काही द्यायची पद्धत नाही, काही नाही. चला बाजूला ठेवूया फोन. मित्रांनो मी म्हणेन, म्हणजे मला कळत नाही पण एक 175 ग्रॅम 180 ग्रॅम वगैरे असावा असं वाटतंय. हातात छान आहे, अगदीच एकदम छान नाही म्हणणार मी. बर, हा हे डिझाईन आपण बघितलेलं आहे बहुतेक. C21 डिझाईन असंच एक्झॅक्टली सेम होतं. आणि हा C21 काय चिकट लावतात. हां, हे बघा, ठीक ठाक आहे डिझाईन. म्हणजे अरे हे काय, पण हे म्हणजे स्पीकर्स जे आहेत ना ते मागच्या बाजूला दिलेले आहेत. इथं स्पीकर असण्याचा एक फार मोठा डिसअडव्हान्टेज असतो, ते म्हणजे तुम्ही खाली ठेवता तेव्हा आवाज इतका व्यवस्थित येत नाही. आपण टेस्ट करूया. पण फोन हातात चांगला आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मायक्रो USB आहे, पण वेट करून बघूया. 196 ग्रॅम, हां 197 ग्रॅम आहे मित्रांनो. मला हा 175-180 ग्रॅमपर्यंत वाटला. ठीक ठाक आहे, म्हणजे वेट डिस्ट्रीब्युशन वगैरे चांगलं आहे या फोनचं. मित्रांनो पोर्ट्स आणि बटन्सचं सांगायचं झालं तर खालच्या बाजूला तुम्हाला मायक्रो USB पोर्ट मिळतं, मायक्रोफोन आहे, 3.5 mm जॅक आहे, डाव्या हाताला सिम कार्ड ट्रे आहे, वरती काही नाही, उजव्या हाताला व्हॉल्यूम रॉकर आणि त्याच्या खाली पॉवर ऑन ऑफ बटन. आणि मित्रांनो सिम कार्ड ट्रे जे आहे ना ते आय विल टेल यू, एक मिनिट. ओके, ट्रिपल सिम कार्ड स्लॉट आहे, म्हणजे तुम्ही तुमचं जे स्टोरेज आहे ते एक्सपँड नक्की करू शकता, नो प्रॉब्लेम्स ते. चला फोनला आता चालू करूया. बाहेर तर बघून झालं, आतमध्ये काय काय आहे ते बघूया. डिस्प्ले बरा दिसतोय मित्रांनो, HD+ डिस्प्ले आहे, 6.5 इंची HD+ स्क्रीन आहे. आणि नाही, फास्ट रिफ्रेश रेट वगैरे काही नाही बरं का, 9,000 आणि 10,000 फोन आहे. 8,999, 3GB 32GB आणि 9,999, 4GB 64GB असे दोन वेगळे व्हेरियंट्स येतात. LPDDR4X रॅम आहे आणि EMMC स्टोरेज टाईप. बॅटरीच्या बद्दल सांगायचं झालं तर 5000 mAh बॅटरी आहे, 10W चार्जिंग आहे थ्रू मायक्रो USB. म्हणजे तुम्हाला 2-2.5 तास तर नक्की लागणार चार्ज व्हायला. पण 5000 बॅटरी असल्यामुळं तुम्हाला आरामात 1.5-2 दिवस जाईल. म्हणजे नॉर्मल युसेजमध्ये मी म्हणेन 1.5-2 दिवस तर नक्की 100%. जर का UIच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, रिअलमी UI R एडिशन येतं. हे रिअलमी UI 2.0 नाही आहे, जे फुल फ्लेज्ड असतं, थोडंसं लाईटर व्हेरियंट आहे, विच इज बेस्ड ऑन Android 11. जुलैचा सिक्युरिटी पॅच येतो. परफॉर्मन्स बद्दल बोलूया मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसं युनिसॉक T610 हा प्रोसेसर येतो. जर का मी अंतुतू स्कोर सांगायचं झालं तर 1,70,000 दरम्यान ह्याचा स्कोर येतो. आणि गेमिंग परफॉर्मन्सच्या बद्दल सांगायचं झालं तर तुम्ही HD आणि हाय सेटिंग, हाय HD ह्या सेटिंग्सवरती तुम्ही खेळू शकता. आणि BGMI म्हणजे मीडियम सेटिंग्स किंवा हाय सेटिंग्सवरती खेळायला तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम यायचा नाही. 6.5 इंची स्क्रीन असल्यामुळे मोठी स्क्रीन आहे, तुम्हाला येईल, मजा येईल. म्हणजे ह्या प्राईस रेंजमध्ये जर का तुम्ही बघितलं तर ह्याचा परफॉर्मन्स मला चांगला वाटला. आणि अजून एकदा सांगतो, युनिसॉक T610 हा एक नवीन प्रोसेसर आहे. म्हणजे जनरली तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचे मिळतात किंवा मग आपण हिलिओचे प्रोसेसर बघतो, पण हा नवीन आहे युनिसॉक T610. मला वाटतं रिअलमीचा पहिलाच फोन आहे जो युनिसॉक ह्या प्रोसेसरवरती येतो. मित्रांनो कॅमेराबद्दल सांगायचं झालं तर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, म्हणजे नावापुरती ट्रिपल. खरं सांगायचं झालं तर 13 MP + 2 MP + 2 MP आहे, पण जो प्रायमरी सेन्सर आहे 13 MP चा,
ठीक ठाक आहे. मी काही फोटोज दाखवते तुम्हाला, नक्की बघा स्क्रीनवरती कसे वाटत आहेत ते सांगा. आणि पुढे मित्रांनो 5 मेगापिक्सेलचा वॉटर ड्रॉप नॉचमध्ये सेन्सर मिळतो. मला वाटतं 8 मेगापिक्सेलचा असायला पाहिजे होता, पण ठीक आहे, म्हणजे 5 मेगापिक्सेलचा नॉट बॅड. पण ओव्हरऑल फोटोज जर का तुम्ही बघितले तर कलर्स वगैरे नॉर्मल कंडिशन्समध्ये चांगले येतात. कॅमेरा ठीक ठाक आहे सेटअप. सेन्सर्सबद्दल सांगायचं झालं तर सगळे सेन्सर्स येतात. हो, जनरली काय होतं, अंडर 10,000 फोन्समध्ये कधी कधी एखादा सेन्सर मिसिंग असतो, पण नाही, ह्याच्यात सगळे सेन्सर्स आहेत. आणि फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे मागच्या बाजूला, जो आम्ही टेस्ट केला, ठीक ठाक चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि फेस अनलॉक सुद्धा आहे. चला मल्टीमीडिया बघूया, जरा गाणी बिणी वाजूया, धडाड धुडूम धडाम, आवाज कसा आहे ते बघूया. हा जो मागं, मित्रांनो मागं जे स्पीकर असतं ना, त्याचा प्रॉब्लेम तोच असतो. म्हणजे एकदम फ्लॅट सर्फेसवरती ठेवलं, ठीक आहे, थोडं इथं रेस्ड आहे त्यामुळं इकडं बाजूनही येतो आवाज. पण लक्षात ठेवा, बॉटम फायरिंग किंवा फ्रंट फायरिंग असतं तर जे इमर्सिव वाटतं तुमच्याकडं आवाज जो येतो ना, तो उलट्या बाजूला चाललाय, आणि दॅट इज नॉट गुड. म्हणजे हवेत जरी तुम्ही असं ठेवलं आणि म्युझिक ऐकलं तर असं वाटतं की आवाज जो आहे ना, तो मागच्या बाजूला चाललाय, वरती तुमच्याकडे येत नाही. आणि त्यामुळे त्याची फिलिंग यायला पाहिजे ना म्युझिकचं, ते नक्कीच येत नाही. सो दिस इज अ बॅड प्लेस टू कीप अ स्पीकर, दॅट इज फॉर शुअर. पण आवाजाचं म्हणायला गेलं तर लाऊड आहे, ठीक ठाक आहे, म्हणजे ह्या प्राईस रेंजमध्ये जर का बघितलं तर ठीक ठाक साऊंड आहे. आणि व्हिडिओ व्ह्यूइंग मी म्हणेन ठीक ठाक आहे, इतकं काय खास नाही आहे, कारण की HD+ स्क्रीन आहे आणि इतकी जास्त ब्राईट सुद्धा नाही आहे. ठीक ठाक आहे, म्हणजे मल्टीमीडिया एक्सपिरियन्स, व्हिडिओ व्ह्यूइंग एक्सपिरियन्स मी म्हणेन ओके ओके. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर चांगलं आहे मित्रांनो, ड्युअल 4G वोल्टी येतं, वायफाय कॉलिंगचं सपोर्ट आहे इनबिल्ट, काही प्रॉब्लेम नाही आहे. ब्लूटूथ 5.0 आहे, म्हणजे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. HD+ स्क्रीन असल्यामुळं वाईडवाईन L3 आहे, ठीक आहे, म्हणजे L1 असतं तर बरं झालं असतं, पण HD+ स्क्रीन, सो दॅट इज ओके. कॅमेरा 2 APIचं सपोर्ट आहे, त्यामुळे गुगल कॅमचं पोर्ट तुम्ही यूज करू शकता. सार व्हॅल्यू विद इन लिमिट्स आहे, नोटिफिकेशन लाईट नाही आहे, आणि FM रेडिओ सुद्धा नाही आहे. दॅट इज व्हेरी सरप्राइझिंग, बजेट रेंजमध्ये जनरली FM रेडिओ असतात, ह्याच्यामध्ये नाही आहे. तर असा आहे रिअलमी C21Y. C21 बरोबर कम्पेअर केलं तर मी म्हणेन डेफिनेटली परफॉर्मन्स ह्याचा चांगला आहे. आणि 8999 3GB 32GB, 9999 4GB 64GB मी म्हणेन ठीक ठाक आहे. जर का पुढचा कॅमेरा जो आहे तो 8 मेगापिक्सेलचा जर का असता बरं झालं असतं माझ्या हिशोबाने. आणि हे जे स्पीकरचं जे प्लेसमेंट आहे ना मागच्या बाजूला, ते बॉटम फायरिंग स्पीकर असते तर अजूनच चांगलं झालं असतं. बाकी परफॉर्मन्सच्या बाबतीत मला काही प्रॉब्लेम नाही आहे, ओव्हरऑल डिसेंट फोन. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.